नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, मी प्राची पालवाणी. आज आपण पाहणार आहोत शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची. महाराष्ट्रीयन जेवणामध्ये चटणी हा एक प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे. ही रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलवरती पण प्रेस करायला विसरू नका. सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत, याला आपण मीडियम हीटवरती छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. त्याला थंड करून त्यातले अर्धे शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ. सोबतच आपण त्याच्यात 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात आणि याला मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये फिरवल्यावर हे छान एकजीव होईल आणि बारीक होईल, पण चटणी खाताना त्याच्यामध्ये थोडासा खडतरपणा असला म्हणजे मजा येते. त्यासाठी आपण उरलेले अर्धे शेंगदाणे हे याच्यामध्ये घालणार आहोत. हे पाहता हे छान असं बारीक मऊ झालेलं आहे. आपण याच्यात घातलेत 3 चमचे लाल मिरची पावडर आणि सोबतच चवीनुसार मीठ. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत उरलेले शेंगदाणे. याला परत एक खडतर असं जरासं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिक्सचर आपण एका कढईमध्ये काढून घेऊ. याला हातानी जरा एकत्र मिक्स करून घेऊ. नंतर ही कढई आपण गॅसवरती मीडियम हीटवरती ऑन करून ठेवणार आहोत. त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं तूप. तूप घातल्यामुळे याला भाजायला छान असं खरपूसपणा येतो आणि ही चटणी जास्त दिवस कुरकुरीत राहण्यात मदत मिळते. तर आपण याला आता कंटिन्यू असं भाजून घेऊयात छान. आणि एकदा ते भाजून झाल्यावरती तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता कोणत्याही डब्यामध्ये भरून. 3 महिने फ्रीजच्या बाहेर आणि 7 ते 8 महिने ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर जेवणामध्ये आणखी चव आणि चटपटीतपणा येण्यासाठी ही चटणी नक्की करून पहा. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. अजून आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलवरती प्रेस करा. मी प्राची पालवे, आता पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये.